1890 पासून पांढरे कपडे आणि पारंपरिक गांधी कॅप अशा विषयात 5,000 डबेवाल्यांनी जवळजवळ 2,00,000 मुंबईकरांची भूक पूर्ण केली. एका शतकापेक्षा जास्त काळ मुंबईच्या डबेवाल्यांची टीम या महानगराची सेवा करून मुंबईच्या स्वप्नांचा भाग बनली आहे. सुमारे 125 वर्षापूर्वी एका पारशी बँकरला स्वतःच्या घरी स्वयंपाक खाण्याची इच्छा झाली होती आणि पहिल्यांदा एका डबेवाल्याला ही जबाबदारी सोपवण्यात आली. बऱ्याच लोकांना ही संकल्पना आवडली आणि डबा डिलिव्हरीची मागणी वाढतच गेली. सुरुवातीला ह्या सगळ्याला अनौपचारिक आणि व्यक्तिगत प्रयत्नांनी सुरुवात झाली होती, पण दूरदृष्टीने विचार करणारे महादेव हवाजी बसाखे यांनी या संधीचा लाभ उठवला आणि सध्याच्या डिलिव्हरी फॉर्म मध्ये दुपारच्या जेवणाची सेवा सुरू केली. शहर वाढले म्हणून डबा डिलिव्हरीची मागणीही वाढत गेली. 21व्या शतकातही आपल्या पूर्वजांनी बनवलेल्या कोडिंग सिस्टीमचे महत्व जाणून डबेवाल्यांनी आता आपली कोडिंग सिस्टीम विकसित केली आहे. सुरुवातीस हे साध्या रंगाचे कोडिंग होते. आतापर्यंत 3 स्थानिक रेल्वे मार्गांच्या मदतीने मुंबईला डबेवाल्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डबेवाले मुंबईची अधिकाधिक सेवा करीत आहेत. मुंबईची अशी अहोरात्र सेवा करणाऱ्या त्या डबेवाल्यांना नवरंग थिएटर्स अँड एंटरटेनमेंट कडून मानाचा मुजरा.